सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये असतात. तर आता अर्जुन हा पुस्तक घेतो आणि त्या पुस्तकाचा लाल रंगाचा कवर बघून अर्जुन म्हणतो की मी सायली, तुम्ही या पुस्तकालासुद्धा लाल करून टाकले की काय? सायली म्हणते नाही सर, ते पुस्तकाचा कवर अगोदरपासूनच लाल आहे. तर अर्जुन म्हणतो की अच्छा, बरं झालं तुम्ही हे पुस्तक लाल नाही केले ते. असे म्हणत आता अर्जुन पुन्हा अभ्यास करायला लागतो. तर अर्जुनकडे बघत सायली विचार करते की मला इथेच थांबायचं आहे, पण अर्जुन सर इथे असताना मी कशी थांबू? सायली म्हणते की सर तुमचं चालू द्या बरं का काम, मी तिकडे स्वयंपाकघरात आहे. तशीसुद्धा स्वयंपाकघरातली सर्व कामे झालीत, पण मी इथे थांबून तरी काय करू? अर्जुन फक्त अभ्यास करत हू करत असतो, तर सायली अर्जुनकडे बघत असते. तर आता अर्जुन म्हणतो की एक काम करा ना, तुमचे स्वयंपाकघरातली सगळे कामं झाली ना तेव्हा तुम्ही इथेच माझ्यासमोर बसा, मलासुद्धा कामात हेल्प होईल. तर हो असे म्हणत सायली पटकन आता मांडी घालून खाली बसते. तर अर्जुनसुद्धा खाली बसून आता त्याचा लॅपटॉप उघडतो. तर आता अर्जुन सायलीला सांगू लागतो की मैपत जेलमध्ये गेला. मैपतला जरी वेगळ्या कारणासाठी जेल झाली असेल ना, तरी त्याचा उपयोग आपल्याला या केसमध्ये देखील होऊ शकतो. त्याचा उपयोग आपल्याला या केसमध्ये सुद्धा नक्कीच होणार आहे. अर्जुन म्हणतो की आता आपल्याला विलासचा खून साक्षीने केला आणि साक्षी देणारी त्या तन्वीचा सुद्धा आता आपल्याला विचार करावा लागेल. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की तन्वीने कोर्टात स्टेटमेंट दिलं आहे की तिने विलासचा मधुभाऊंनी खून करताना बघितलं म्हणून. सायली म्हणते की सर प्रिया खोटं बोलते आपल्याला माहिती आहे. तर अर्जुन म्हणतो की आपल्याला माहीत आहे, पण त्याचा काही उपयोग नाही मिस सायली. पण आपण हे कोर्टात कसं प्रूव्ह करणार? तर आता अर्जुन विचार करू लागतो. इकडे आता तन्वी तिच्या बेडरूममध्ये सर्व वस्तू इकडच्या तिकडे फेकत असते आणि तन्वी म्हणते की त्या नागराजला मला मारायची हिंमत कशी झाली, त्याला काही मी रस्त्यावर पडलेली दिसले काय? तन्वी म्हणते की त्याला काय वाटलं की तो बोलेन आणि मी नाचेन, आतापर्यंत मी तेच करत होती. तन्वी म्हणते की कुठल्याही पेपरवर तू कितीही सह्या घे नागराज, मी किल्लेदारची प्रॉपर्टी तुला मिळू देणार नाही. उलट या घरातून तुला मी कसं आकलून देते ना ते आता मी ठरवते, असे आता तन्वी स्वतःशीच बोलत असते. तन्वी म्हणते की फक्त हे कसं करायचं याचा नीट प्लान करायला हवा. इकडे आता साक्षी फोन करून एका क्लायंटसोबत बोलत असते. तेव्हा साक्षी म्हणते की सर आमच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, आमच्याकडून थोडेसे तुम्हाला पैसे द्यायला उशीर झाला. साक्षी म्हणते बघा ना, कित्येक वर्षापासून तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्ट करताय. तर आता लगेचच तो क्लायंट म्हणतो की 2 दिवसात मला माझे पैसे द्या. तर तेवढ्यात पाठीमागून चैतन्य तिथे आलेला असतो आणि पाठमोऱ्या साक्षीकडे बघू लागतो. साक्षी म्हणते की अहो 2 दिवसात मी तुमचे पैसे कसे देऊ शकणार आहे? तर आता लगेचच तो क्लायंट फोन कट करतो. तर रागाने साक्षी तिचा फोन फेकून देते. तेव्हा चैतन्य म्हणतो की काही प्रॉब्लेम झाला आहे का साक्षी? तेव्हा साक्षी म्हणते की नाही, काही प्रॉब्लेम नाही झाला आणि तुला दिसते ना मी किती मजेत आहे ते. साक्षी म्हणते की आणि जरी काही प्रॉब्लेम झाला असेल तर तू काय करणार आहेस? तर आता साक्षी म्हणते की सिंपथी देण्यापलीकडे तू काहीही करू शकत नाही. तर चैतन्य खाली बसतो. तेव्हा पटकन भानावर येत साक्षी आता पुन्हा चैतन्यला गोडीत घेऊ लागते. साक्षी म्हणते चैतन्य मला माफ कर, पण मला एकटेला एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल नाही करता येत. चैतन्य म्हणतो आता सांगशील काय झालं? तर साक्षी म्हणते सगळ्यांनाच वाटतं मी सुद्धा अण्णांसारखी फ्रॉड आहे म्हणून. साक्षी म्हणते की आता सगळेच फायनान्सर विरोधात जायला लागले आणि मी एकटी हे कसं हँडल करणार आहे सांग ना चैतन्य मला. चैतन्य म्हणतो हे बघ साक्षी, अण्णा जरी जेलमध्ये गेले असले ना तरी तू काहीही केलेलं नाही आहे याची मला खात्री आहे. तेव्हा तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. इकडे आता सायली तिच्या बेडरूममध्ये असताना अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की सायली तुम्ही तर लाल कलरच्या सर्व वस्तू काढून टाकल्यात. तर सायली म्हणते की जाऊ द्या ना आणि मला हे ब्लँकेट आतमध्ये ठेवायचं आहे. अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही तर मला आहो म्हणून हाक मारली, दरवाजात कोणी आहे का? थांबा मी बघतो. तर सायली म्हणते की अहो नाही दरवाजात कोणीच नाही. आणि सायली कपाटात ब्लँकेट ठेवू लागते. तर बाजूला जात अर्जुन विचार करतो की मी सायलीच्या तोंडातून असं ऐकताना खूप स्वीट वाटलं. तर अर्जुनकडे बघत सायली विचार करते की मला यांना आज अहो असं कसं म्हणावंसं वाटलं. इकडे आता खाली कल्पना ही प्रताप येण्याची वाट बघत असते. कल्पना विमलला म्हणते की आज यांना यायला एवढा उशीर का झाला? तर कल्पना म्हणते की वहिनी तुम्ही एकदा साहेबांना फोन करून बघा ना. कल्पना म्हणते की नाही, यांनी मला सांगितलं यांच्या आज उशिरापर्यंत मीटिंग आहे, तेव्हा 1/2 तास झाल्यानंतर मी करते फोन. तर तेवढ्यात सायली तिथे येते आणि कल्पनाला म्हणते आई काय झालं, कुणाची वाट बघताय? तेवढ्यात प्रताप तिथे येतो. तर कल्पना प्रतापला पाणी देत म्हणते की ऐका ना तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी जेवण वाढते. तेव्हा प्रताप म्हणतो नाही नको, एवढ्या उशिरा जर जेवलो तर मला ॲसिडिटी होईल, मी जातो, असे म्हणत प्रताप जाऊ लागतो. तर कल्पना पुन्हा प्रतापला थांबवते.
तर आता कल्पना पुन्हा प्रतापला खुर्चीवर बसवते आणि म्हणते की थांबा, तुम्हाला ॲसिडिटी होईल ना, मी तुमच्यासाठी थंड दूध आणते. आणि पटकन आता साखर घालून कल्पना आता प्रतापला थंड दूध देते. आणि कल्पना म्हणते की आओ आता हे थंड दूध घ्या. तर लगेचच प्रताप म्हणतो की अगं कल्पना, आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण तुम्हाला आओ म्हटलं ना तर माझा थकवा लगेचच पळून जातो आणि गेलाही तो. तर आता कल्पनासुद्धा खूप खुश होती, तर इकडे सायलीसुद्धा आता अर्जुनच्या प्रेमात हरून गेलेली असते. प्रताप म्हणतो, तुला आठवतं आहे का आपल्या लग्नाच्या पहिल्या वर्षी तुम्हाला दरवाजापर्यंत ऑफिसला नेऊन सोडायची आणि हळूचच अहो असे म्हणून मला हाक मारायची. प्रताप म्हणतो, नवऱ्याला अहो अशी हाक मारली ना, ते जे प्रेम असतं ना त्यातलं ते प्रेम म्हणजे जगात कुठलंही नाही. कल्पना म्हणते, अहो असं काय करताय, पाठीमागे सायली आणि विमल ऐकतायत ना? तर प्रताप म्हणतो, ऐकू देत ना मी, म्हणजे मला माझ्या बायकोनी अहो अशी हाक मारली ना तर ती जगाने अख्ख्या ऐकली पाहिजे असं मला वाटतंय. तर कल्पना ही तोंडाला हात लावते आणि हसू लागते. तर आता सायली विचार करते की अहो हा किती गोड शब्द आहे आणि मगाशी सहजच तो माझ्या तोंडातून निघून गेला. त्यानंतर आता सायली तिच्या बेडरूममध्ये येऊन आवरू लागते. तर पुन्हा सायली अर्जुनच्या आठवणीत हरून गेलेली असते आणि आपण कशी अर्जुनला अहो अशी हाक मारली हे सायलीला आठवतं. त्यानंतर आता सायली ही अर्जुनच्या फोटोसमोर येते आणि पुन्हा आयो अहो अशी हाक मारते. तर तेवढ्यात वॉश होऊन आता अर्जुन हा बाथरूममधून बाहेर येतो आणि म्हणतो की मी सायली, मला कॉफी मिळेल का? तर सायली लगेच कॉफीचा कप आता अर्जुनच्या हातात देते. तर आता अर्जुन त्याच्या आवरू लागतो. तर सायली आता अर्जुन पाठीमागे येऊन अहो म्हणण्याचा प्रयत्न करत असते पण सायलीच्या कंठातून आवाजच फुटत नसतो आणि सायली हसत असते. तर आता पुन्हा सायली अहो म्हणण्याचा प्रयत्न करू लागते आणि तेही डोळे झाकून. तर पटकन अर्जुन पाठीमागे वळतो आणि म्हणतो की मिस सायली, काय होतं आहे तुम्हाला, तुम्ही ठीक आहात ना? तर सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो की सकाळपासून सायली, मला तुमचा आवाजही आला नाही आणि तुमचा काही गडबड घोटाळाही नाही म्हणून विचारलं. तर अर्जुन म्हणतो तब्येत ठीक आहे ना? त्यानंतर आता अर्जुन म्हणतो छान झाली बरं का कॉफी. तर पुन्हा सायली हसू लागते आणि इकडे तिकडे बघू लागते. इकडे आता सायली ही किचनमध्ये येते आणि अर्जुनचा डबा तयार करते. सायली विचार करते की आता मला यांचा डबा द्यायला दरवाजाकडे जाता येईल आणि यांना बायसुद्धा करता येईल. तर आता सायली ही अर्जुन येण्याची वाटच बघत असते. तेवढ्यात आता अर्जुन त्याची आवरून बॅग घेऊन येतो आणि म्हणतो बायको मला माझा टिफिन दे ना. तर सायली म्हणते हो हो देते ना. तर आता सायली म्हणते अरे बापरे डबा कुठे गेला, डबा तर सापडतच नाहीये. तर कल्पना म्हणते काय डबा सापडत नाही? कल्पना म्हणते असं कसं? अगं पण सायली तू प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवतेस ना. तर सायली म्हणते असं कसं झालं काय माहिती, थांबा मी शोधते. तर घड्याळाकडे बघत अर्जुन म्हणतो की मी आता जातो मला उशीर झालाय. तर सायली म्हणते की अहो असं कसं, थांबा. तर आता विमल ही डबा शोधत असते आणि सायलीने आता अर्जुनच्या डब्यावर रुमाल टाकलेला असतो. तेवढ्यात विमलचे लक्ष जाऊन विमल म्हणते की सायलीताई हा बघा सापडला डब्बा. तर आता लगेचच विमल म्हणते की हे बघा तुम्ही इथे ठेवला असेल आणि विसरला असेल. तर अर्जुन म्हणतो दे पटकन. तर विमल पटकन तो डबा अर्जुनला देते आणि सायलीचा मूड ऑफ होतो. तर आता अर्जुन निघून जाताच इकडे अर्जुनची चावी तिथेच राहिलेली असते. तेव्हा सायली म्हणते की अरे यांची तर चावी राहिली. सायली म्हणते की आता यांना किल्ली घेऊन बाय करायला मला चांगलाच मोका सापडलाय. आणि लगेचच आता सायली चावी घेऊ लागते. तेवढ्यात अर्जुन तिथे येऊन चावी घेतो आणि म्हणतो की अरे चावी विसरलो होतो मी आणि बाय असे म्हणत अर्जुन जातो. तर आता अर्जुन हा चावी घेऊन आता घराच्या बाहेर पडून आता गाडीकडे जात असतो. तर तेवढ्यात सायली पळत पळत पाठीमागून दरवाजापर्यंत येते. कल्पना आणि विमल आता सायलीकडे बघू लागतात. तर सायली प्रेमाने अर्जुनकडे बघत असते. तर आता पटकन आता सायली मोठ्याने अर्जुनला आवो असे म्हणते. तर प्रेमाने अर्जुन हा आता पाठीमागे सायलीकडे बघतो आणि सायली खूप खुश झाली असते. आणि खऱ्या अर्थाने सायलीने आता अर्जुनला अहो अशी हाक मारून आपले बनवलेले असते. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली आता एकत्र येतात आणि तन्वीच्या तोंडातून आता आपल्याला सत्य बाहेर काढावेच लागेल असा विचार करून आता दोघांनीही तयारी केलेली असते. तर आता लगेच अर्जुन हा तन्वीला फोन करतो आणि दुसऱ्या आवाजात सांगतो की विलासचा खून कसा आणि कोणी केला हे मी बघितलेलं आहे. तुम्हाला जर पुरावे हस्तगत करावायचे असेल तर तुम्हाला माझी भेट घ्यावी लागेल. तर आता ते ऐकून तन्वीची खूप घाबरगुंडी उडालेली असते. आणि आता अर्जुन फोन ठेवतो तेव्हा तन्वी विचार करते की काही जरी झालं तरी आता आपल्याला हे पुरावे मिळवावेच लागेल. तर आता लगेचच तन्वी ही पुन्हा कुठे भेटायचं असे अर्जुनला फोन करून विचारते. तर अर्जुन आता तन्वीला सर्व ॲड्रेस देतो. त्यानंतर आता तन्वी ही
ज्या ठिकाणी अर्जुनने सांगितले होते त्या ठिकाणी तिची कार घेऊन येते, तर अर्जुनने आता त्याचा एक विश्वासू माणूस तिकडे पाठवलेला असतो आणि लगेच तो माणूस आता तन्वीसमोर येतो आणि त्याला तन्वी आता बघते. तर आता अर्जुन हा साक्षीनेच विलासचा खून केला हे तन्वीच्या तोंडातून कसे वदवणार आणि त्याचा भयानक पुरावा आणून आता तन्वीला कसे जाळ्यात अडकवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.